नमस्कार. सोलापूर वृत्तदर्पणच्या बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत. आजच्या ठळक बातम्या. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळात प्रतिनिधित्वाच्या कारणावरून बसपा भाजपात खडाजंगी. विरोधी पक्षनेता नरेंद्र काळे आणि बसपाचे आनंद चंदनशिवे यांच्यात तूतू मेमे, तर घटनेवर काँग्रेसची बोचरी टीका. आमचे शिक्षक आम्हाला द्या, कॅम्प शाळेतील विद्यार्थ्यांचा महापालिकेत टाहो. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर आयुक्त काळम पाटील यांनी केल्या शिक्षकांच्या झालेल्या बदल्या रद्द. मुस्लिमांना 5% आरक्षण मिळावं या मागणीसाठी जमियते उलेमाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि छावा संघटनेच्या आरक्षणाच्या मागणीला जाहीर पाठिंबा. महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान मिळावं, कामगार नेते अशोक जानराव यांची मागणी. 3 महिन्यापासून वेतनापासून वंचित असलेल्या परिवहन कर्मचाऱ्यांसाठीही आयुक्तांची घेतली भेट. आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नेमण्याच्या हालचालींना उच्च न्यायालयाचा ब्रेक. निवडणुका लवकरात लवकर घ्या, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. बातम्या विस्तारानं. अल्पसंख्य मुस्लिम समाजाला 5% आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी जमियते उलेमा यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आलं. मुस्लिम समाजाला घोषित करण्यात आलेलं 5% आरक्षण मिळावं, केंद्र सरकारनं वक्फ बोर्डाच्या कामात ढवळाढवळ करू नये या मागण्यांसाठी जमियते उलेमा सोलापूर जिल्हा यांच्या वतीनं मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचं धरणं आंदोलन करण्यात आलं. सच्चर कमिटी, महमूद रहिमान कमिटी आणि जस्टिस रंगनाथ मिश्रा कमिटीच्या अहवालानुसार सामाजिक, शैक्षणिक तसंच आर्थिक मागासलेपण आहे, त्यामुळे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं मौलाना हरीस इशाती यांनी म्हटलं. उसको सरकार ने ये कह करके खत्म कर दिया कि हम मजहब की बुनियाद पर जो है मुसलमानों को रिजर्वेशन नहीं देंगे. जब इन्होंने रिजर्वेशन देने से, आरक्षण देने से इनकार किया तो फिर जमीयत उलमा ने अपनी मरकजी लीडरशिप, अपनी केंद्रीय जो कार्यकारिणी है उनसे उन्होंने मशवरा, सलाह मशवरा लेकर के पूरे महाराष्ट्र में वो 5% और 5% आरक्षण जो पिछली गवर्नमेंट ने ऐलान किया था और जिसका हाईकोर्ट ने समर्थन भी किया था, उसको बहाल भी किया था, वो मौजूदा गवर्नमेंट ने जब इनकार किया तो अब ये इनकार के निषेध में और वो 5% मुसलमानों को रिजर्वेशन मिल जाए इसकी बहाली के लिए, इसको लागू करवाने के लिए आज का धरना प्रदर्शन रखा गया है. मुस्लिम समाजाला 65 वर्ष व्होट बँक म्हणून पाहणारा काँग्रेस आणि मुस्लिम समाजावर बेगडी प्रेम करणाऱ्या भाजपानं मुस्लिमांच्या आरक्षणाचा पाठपुरावा प्रामाणिकपणे केला नाही. मुस्लिम समाजातील शैक्षणिक मागासलेपणावर आणि मुस्लिम महिलांवर झालेल्या अन्यायावर बोलणारे तसंच लिहिणारे तत्वज्ञानी गप्प आहेत. या परिस्थितीला राज्य तसंच केंद्र शासन जबाबदार आहे असं जनरल सेक्रेटरी हाजी मैनुद्दीन शेख यांनी म्हटलं. आज उसी के मद्देनजर हमने आज जिल्हाधिकारी को ये मेमोरेंडम 5% रिजर्वेशन पिछली सरकार जो हमें मंजूर करी थी वो मौजूदा सरकार वो बहाल करने वो उसको स्टे आया हाईकोर्ट ने, लेकिन वो हाईकोर्ट 5% रिजर्वेशन एजुकेशन में देने के लिए कहा था, उसको फॉलोअप करने के लिए ये हमारा आंदोलन था. हम ये मेमोरेंडम जिल्हाधिकारी को देकर शासन को हमने समझाया, जब विभाग की तरफ से ये समझाया, ये हमारा मांग मान्य करो. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागण्यासाठी करण्यात आलेल्या धरणे आंदोलनास सोलापूर जिल्हा संभाजी ब्रिगेडनेही जाहीर पाठिंबा दिला. मंगळवारी दिवसभर चाललेल्या धरणे आंदोलनात संभाजी ब्रिगेडचेही पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ,
छावा संघटना, समाजवादी पार्टी आणि AIMIM पक्षाचे पदाधिकारीही पक्ष संघटनाचे झेंडे बाजूला ठेवून आरक्षणाच्या मागणीसाठी एकत्र आले होते. मुस्लिमांना कोणी देशभक्तीचं प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. मुस्लिमांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात धरणं आंदोलन आहे, त्याला मराठा सेवा संघानं जाहीर पाठिंबा दिलाय, असं मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांनी सांगितलं. मराठा आणि मुस्लिम हे दोन जाती हे आपल्या भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहावा अशा प्रकारचा इतिहास निर्माण करणाऱ्या दोन जाती आहेत. आणि या दोन जाती आपल्या भारतामध्ये ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या चांगल्या गोष्टी केवळ आणि केवळ या दोन समाजाच्या पुढाकाराने घडलेल्या आहेत. आणि आज त्याची प्रचिती राज्यभर मागील महिन्यामध्ये जेव्हा मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी मराठा बांधव रस्त्यावर उतरलेला होता त्याच वेळेस आपला मुस्लिम बांधव त्यांची भूक आणि त्यांची तहान भागवण्यासाठी या मराठा समाजाच्या सोबत होता. म्हणून आज आपलं कर्तव्य समजून आम्ही मराठा बांधव या ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या जो मागण्या आहेत त्या मागण्याला पाठिंबा देण्यासाठी आणि त्या मागण्या किती रास्त आहेत हे मांडण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत. या धरणा आंदोलनात अय्युब मंगलगिरी, मेहबूब सातखेड, मकबूल मोहोळकर, माजिद गदवाल, सत्तार दर्जी, कय्युम जमादार, मौलाना तय्यब, लतीफ जमादार, मुस्ताक इनामदार, अलीम मौलाना युसुफ, मौलाना आबिद आणि मुफ्ती मोहम्मद गौस यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. नगरसेवक जगदीश पाटील यांच्या प्रयत्नातून भांडेगल्ली येथे नव्या पद्धतीनं सुलभ शौचालय उभारण्यात आलं आहे. मागील अनेक दिवसांपासून भांडेगल्ली आणि जव्हेरी गल्ली इथं घाणीचं साम्राज्य होतं, यामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. स्थानिकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत भाजपाचे नगरसेवक जगदीश पाटील यांनी 14 लाखाचा निधी खर्च करून सुलभ शौचालयाची उभारणी केल्यानं स्थानिक व्यापारी रहिवाशांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे, अशी प्रतिक्रिया नगरसेवक अमर पुदाले यांनी व्यक्त केली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजारपेठ, बागेवाडे हॉस्पिटल, पलीकडे झवेरी गल्ली की ज्यांचे कुटुंब अतिशय छोट्या जागेत राहतात त्या ठिकाणी स्वच्छतेची व्यवस्था नाही अशा सर्व बाबी लक्षात घेऊन अत्याधुनिक पद्धतीनं या ठिकाणी सन्माननीय जगदीश पाटील यांनी अतिशय सुखसोयी असणारे शौचालय बांधलेले, जेणेकरून ह्या परिसरातील ज्या व्यापारपेठेत लेडीज ज्यांना जाणू करून टॉयलेटचा मोठ्या प्रमाणात त्रास असतो त्यासाठी ह्या शौचालयाचे मोठ्या प्रमाणात योगदान होणार आहे. याप्रसंगी नगरसेवक जगदीश पाटील, भाजपाचे युवा नेते विनायक विटकर, नगरसेवक शिवानंद पाटील, जयसिंग झव्हेरी, विशाल झव्हेरी आदींसह स्थानिक व्यापारी नागरिक उपस्थित होते. मोहोळ तालुक्यातील सौंदणे येथील विकास कामे माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लावल्यामुळे ग्रामस्थांचा उत्साह दुणावला आहे. मोहोळ तालुक्यातील सौंदणे गावाकडे सध्या आदर्श गाव म्हणून पाहिलं जात आहे. ग्रामपंचायतीनं ग्रामस्थांचं समुपदेशन करून शौचालय बांधल्यानं संपूर्ण गाव हगणदारीमुक्त झालं आहे. गावात सिमेंटचे रस्ते, ड्रेनेज, स्मशानभूमी आणि पथदिवे अशा एक ना अनेक समस्या संपल्या आहेत. माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांचे अनेक प्रश्न निकाली निघाले आहेत, असं जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भारत सुतकर यांनी वृत्तदर्पणशी बोलताना सांगितलं. सौंदर्य गाव हे तसे उजनी कॅनलवर अवलंबून असल्यामुळे गावात 100% ऊसाचे क्षेत्र आहे, परंतु यावर्षी ह्या युतीच्या सरकारने जर एक पाणी जर आमच्या उजनी कॅनल डाव्या उजनी कॅनलमध्ये सोडलं असतं तरी आमचे पिण्याच्या आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न हा सुटला असता. एक पाणी ना सुटल्यामुळे आमच्या ह्या भागातील बरेच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले. गावातील सर्व वाद आणि तक्रारी गावातच मिटवल्या जातात. गेल्या 2 वर्षांपासून सौंदणे गावाला तंटामुक्त गाव म्हणून ओळखलं जात आहे. या गावाला तंटामुक्ती पारितोषिक आणि पुरस्कार म्हणून 3 लाख रुपये मिळाले आहेत. या पुरस्काराच्या रकमेतून गावातील हनुमान मंदिराचं बांधकाम केलं असल्याचं तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वसंत भानवसे यांनी सांगितलं. मी 10 वर्षे झालं तंटामुक्त अध्यक्ष. आम्ही गावातील बरीचशीच रोज तंटे मिटवली, ह्याच्यातून आमचं गाव तंटामुक्त बक्षीस मिळाले आम्हाला.
त्यानंतर आम्ही त्या बक्षिसीतमधून मारुतीचं मंदिर बांधले. आणखी बरीचशीच कामं आमच्या गावातली अशी तंटेची असते ती आम्ही रोज वेळेत मिटवतो. गावात इंदिरा आवास योजनेतून 50 ते 60 कुटुंबांना घरकुलं मिळाली आहेत. गाव विकासाच्या वाटेवर वाटचाल करतंय असंच म्हणावं लागेल. उर्वरित बातमीपत्र छोट्याशा ब्रेक नंतर. वृक्षवेलींच्या संपन्नतेने नटलेले शोभिवंत फुलझाडांचे दालन, मनोरमा रोपवाटिकेच्या साथीने करा निसर्गाचे जतन. खास विजापूर रोड सोरेगाव येथील निसर्ग प्रेमींसाठी सोरेगाव येथे 1.5 एकरावर साकारलाय मनोरमा रोपवाटिकेचा विस्तारित विभाग. अद्ययावत फुलझाडे, शोभिवंत रोपट्यांचा स्वतंत्र विभाग, इंडोर सावलीची रोप, गुलाबाच्या विविध प्रकारांचा विभाग, सिंगोनियम, गोल्ड क्रिपेला, अरेमा पाम, शेफलरा, साइकस रिवोजूस, साफा, जास्वंद, नवीन रोपांच्या एक से बढकर एक सोलापुरातील दुर्मिळ व्हरायटीज, रोड साइड प्लांटेशन, हॉटेल गार्डन उद्योग यासाठी तयार मोठी झाड, टेरेस गार्डन व फ्लॅट साठी हँगिंगची रोप, शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय खत मार्गदर्शन, बागकाम साहित्य व हँगिंग कुंडी, फोटोग्राफीचा आनंद घेण्यासाठी हिरवागार परिसर, शेतकऱ्यांना व इतर ग्राहकांना ऑगस्ट महिन्यात विशेष सवलत. चला तर मग स्मार्ट सिटीचे स्मार्ट नागरिक व्हा, निसर्गाशी नातं जोडा. आजच भेट द्या मनोरमा रोपवाटिका, सोरेगाव नजीक सोलापूर. वेळ 9 ते 6 पर्यंत. संपर्क 98-22-91-22, 77-41-99-53-83. राम राम सोलापूर. मी स्वप्नील जोशी येतोय तुमच्या भेटीला. माझा आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांचा लाईव्ह परफॉर्मन्स घेऊन मराठी सिने संध्या एक अविस्मरणीय सोहळा. तिकीट दर 5,000, 3,000, 1,000 आणि 500 रुपये. तिकिटासाठी संपर्क सोलापूर शहर, शुभम मेहता, मोबाईल नंबर 91-58-62-86-85. प्रतीक जाधव, मोबाईल नंबर 90-28-28-36-75. आणि अकलूज पंढरपूर मोहोळ यासाठी संपर्क किशोर, मोबाईल नंबर 98-67-12-34-81. घरपोच तिकिटासाठी संपर्क SMS नंबर 98-60-01-00-55. तिकीट विक्री सेंटर्स हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर, ओएसिस मॉल ई स्क्वेअर थिएटर आणि PN गाडगिळ अँड कंपनी VIP रोड. रॉयल इनफील्ड बुलेट, अ परफेक्ट राईड टुवर्ड्स परफेक्ट डेस्टिनेशन. भारदस्त आणि साहसी तरुणाईची शानदार सवारी रॉयल इनफील्ड बुलेट. रॉयल इनफील्डचे सोलापुरातील 25 वर्षापासूनचे अधिकृत डीलर मोंढे मोटर्स. मोंढे यांच्या ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या स्वानुभवातून साकारलेलं वर्ल्ड क्लास शोरूम, तेही शहराच्या मध्यवर्ती VIP रोडवर. ऑल इंडिया सर्व्हिस अवॉर्डनं सन्मानित, ग्राहकांप्रती तत्पर सेवा, बुलेटचे सर्व कलर्स आणि रेंज, शिवाय आपल्या आवडीनुसार मॉडिफिकेशन आणि कस्टमायझेशन, AMC, कॅशलेस फॅसिलिटी, पिकअप अँड ड्रॉपची सोय, फास्ट ट्रॅक सर्व्हिस देणारं हायटेक वर्कशॉप, फोम वॉशिंग आणि सर्व्हिसिंगची 12 तास सेवा, सकाळी 9 ते रात्री 9. सर्व्हिसला आल्यानंतर सर्व्हिस इतकी सुंदर मिळाली की स्वतः सर समोर येऊन काय झालं, आमच्याशी अगदी नम्रपणे विनम्रपणे बोलून रेट घेतले, दर अतिशय रिझनेबल, आणि विशेष म्हणजे 12 तास इथली सर्व्हिस आम्हाला मिळू शकते, वेळ संपलेली आहे, वेळ झालेली आहे, असं काही कारण इथून आम्हाला वर्कशॉपमधून मिळत नाही. गाडी घेतल्याचा आणि इथून घेतल्याचा खूप मला आनंद. मोंढे मोटर्स सह करा दुनियेची साहसी सफर, कारण बुलेट म्हणजे मोंढे आणि मोंढे म्हणजेच बुलेट. मोंढे मोटर्स, 7 रस्ता VIP रोड आणि कस्तुरबा मार्केट सोलापूर. फोन 82-37-46-64-46. उत्सवाची भरभराट त्याला लक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँकेची साथ. दिलक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक आपल्या समस्त ग्राहकांसाठी सादर करते उत्सव कर्ज योजना. येत्या नवरात्र, दसरा, दिवाळी व नाताळ या सणांच्या प्रसंगी सवलतीच्या व्याजदराने कर्ज योजना, नवीन वाहन 2 व 4 चाकी खरेदी, तसेच नवीन गृह उपयोगी वस्तू खरेदीसाठी 3 लाख रुपयांपर्यंत, नोकरदार व्यक्तींसाठी हप्त्याने वैयक्तिक 5 लाखांपर्यंत कर्ज,
व्यावसायिकांसाठी विनातारणी उत्सवी कर्ज नियम व अटी लागू. तत्पर सेवा देणारी संपूर्ण संगणकीकृत बँक, आरटीजीएस, नेफ्ट, कोर बँकिंग, ई पेमेंट आणि लवकरच एटीएम व मोबाईल बँकिंग ची सुविधा. आनंद स्वप्नपूर्तीचा, वरद हस्त लक्ष्मीचा. बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली 14 शाखा व 2 एक्सटेन्शन काउंटर सह यशस्वी वाटचाल. आजच आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा. दिलक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सोलापूर. हेड ऑफिस 319 दक्षिण कसबा, सोलापूर. घर आणि ऑफिस फर्निचर, स्टील मटेरियलचे सर्व फिटिंग्स, अद्ययावत किचन ट्रॉलीज व स्टील पाईप्सचे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव होलसेलर, निर्माता व विक्रेते चामुंडा स्टील. आपल्या घराची आकर्षकता वाढवणारे स्टीलचे सोफा सेट, बेड, कपाट, जिन्याचे व गॅलरीचे रेलिंग, पडद्यांचे डिझायनर फिटिंग, किचन साठी उत्तम क्वालिटीच्या व दणकट ट्रॉलीज, डायनिंग टेबल, खुर्च्या. चामुंडा स्टीलची नाविन्यपूर्ण उत्पादने सेंटर टेबल, गंजरोधक व दीर्घकाळ टिकणारे एअर कूलर्स, स्टील नेम प्लेट्स, सिक्युरिटी डोअर्स. याशिवाय ऑफिस व गार्डन फर्निचर, स्टील पाईप फिटिंग, डोअर बेल अशा अनेक व्हरायटीज उपलब्ध. दिसायला आकर्षक, वापरायला हलके आणि खिशाला परवडणारे स्टील फर्निचर. सर्व प्रकारच्या स्टील फर्निचर, पाईप्स, रेलिंग व किचन ट्रॉलीजच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. आजच भेट द्या चामुंडा स्टील, नवी पेठ, पॅनासॉनिक शोरूम जवळ, सोलापूर. फोन 0217-2720-999, मोबाईल 94-21-29-17-63. ग्राहकांच्या गुंतवणुकीवर आकर्षक व्याजदराची बरसात. कविता अर्बन बँकेसह दसरा दिवाळी होईल खासम खास. दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर विशेष ठेव योजना. 181 दिवसांच्या ठेवींवर 9-9.5% व्याजदर. मनोरमा दामदुप्पट ठेव योजना 78 महिन्यांसाठी. आकर्षक ठेव परतावा योजना फक्त 31 डिसेंबर 2016 पर्यंतच. ज्येष्ठ नागरिकांसाठी आकर्षक व्याजदर. 1 रकमी 15 लाखांच्या ठेवींवर खास योजना. योजना मर्यादित कालावधीसाठी. याशिवाय अत्याधुनिक सोयी सुविधा, आरटीजीएस, एनईएफटी, लॉकर्स. ठेवीदारांची सुरक्षा हेच मनोरमा परिवाराचं ध्येय. आमच्या समस्त ग्राहक, ठेवीदार, सभासद, कर्जदार आणि हितचिंतक यांना दसरा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. वरील योजनांचा तात्काळ लाभ घेण्यासाठी आजच संपर्क साधा कविता अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, गंगनहळ्ळी मार्केट, माणिक चौक, शुक्रवार पेठ, सोलापूर. फोन 0217-262-15-89. जीवनातील सुख स्वप्न पूर्ण दिवस, एक सुखद संध्याकाळ, नवीन सकाळ आणि नाविन्यपूर्ण स्वप्न घेऊन येणारी चांदरात, अशा सर्व अपेक्षा पूर्ण करणारं मनातलं घर आता आपल्या शहरात. सुविधापूर्ण 60 फ्लॅट सह साकारत आहे नाकोडा युनिटी रेसिडेन्सी. 10 मजली भव्य इमारत, प्रथमच तेही मध्यवर्ती परिसरात. 1200 ते 2400 स्क्वेअर फुटाचे फ्लॅट, 2 BHK, 3 BHK, 4 BHK फ्लॅट आणि सोयी सुविधा आपल्या दारात. कल्पनांच्या भावविश्वातून साकारत आहोत अद्यावत नाकोडा युनिटी रेसिडेन्सी. आपली आवड आणि गरज लक्षात घेऊन सज्ज आहोत. लक्झरियस फ्लॅट, इटालियन मार्बल नॅनो टाइल्स फ्लोरिंग, आकर्षक एंट्रन्स लॉबी, 24 तास पाणी पुरवठा, 2 स्वयंचलित बॅटरी बॅकअप लिफ्ट, भूकंपरोधक बांधकाम, डिजिटल अमेनिटीज जसे व्हिडिओ डोअरबेल, CCTV कॅमेरा, स्मोक डिटेक्टर, मोशन सेन्सर स्विच इन कॉमन एरिया अँड प्रिमायसेस. प्रत्येक फ्लॅट साठी स्वतंत्र पार्किंग. कॉमन एरिया मध्ये लहान मुलांसाठी चिल्ड्रन्स प्ले एरिया आणि सुशोभित बगीचा. पहिल्यांदाच टेरेसवर अद्यावत जिम, हेल्थ क्लब आणि मल्टीपर्पज हॉल. शहरातील सुविधा संपन्न भागातील आपल्या घराचं स्वप्न लवकरच पूर्णत्वाच्या मार्गावर. 3 महिन्यात ताबा, सॅम्पल फ्लॅट रेडी. या, पहा, खात्री करा आणि मगच खरेदी करा. नाकोडा युनिटी रेसिडेन्सी, सोलापूर जिल्हा आणि शहर बँड बॅजो पार्टी कलावंतांच्या वतीनं रविवारी महामेळावा आयोजित केल्याची माहिती मच्छिंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. बँड आणि बँजो पार्टीतील कलाकारांचं जीवन दुर्दशापूर्ण असूनही
समाज किंवा प्रशासनानं कधीच लक्ष न दिल्यानं विविध मागण्यांसाठी सोलापूर जिल्हा आणि शहर बँड बँजो पार्टीतील मालक आणि कलाकार यांचा महामेळावा रविवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता SLB रिक्षा स्टॉप लिमयेवाडी इथं आयोजित करण्यात आल्याची माहिती मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मच्छिंद्र भोसले यांनी दिली. जे काही सरकारी अडथळे निर्माण झालेले आरटीओच्या माध्यमातून परिवहन खात्याच्या माध्यमातून, तर आम्हाला त्या बाबतीमध्ये मॉडिफाय केलेली आमची जी वाहनं आहेत ती वाहनं रस्त्यावर चालवण्यास त्यांना परवानगी मिळावी, पोलीस प्रशासनाचं सहकार्य मिळावं, एवढंच नव्हे तर हा कलावंत वर्ग आहे. तर ह्या सगळ्या कलावंताचं समाजाचं मनोरंजन करणारा हा कलावंत वर्ग आहे. या कलावंताला आज पर्यंत शासनाची कुठलीही योजना सुविधा आणि सवलत मिळत नाही. यावेळी भारत जाधव, भगवान गायकवाड, नागनाथ गायकवाड, रामभाऊ शिरकुल, चंदप्पा क्षेत्री, लक्ष्मण भोसले, अंबादास जाधव पत्रकार परिषदेला उपस्थित होते. आमचे शिक्षक आम्हाला परत द्या या मागणीचं निवेदन घेऊन विद्यार्थ्यांनी पालिका आयुक्ताचं कार्यालय गाठलं आणि आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या. दक्षिण सदर बाजार येथील महानगरपालिका कॅम्प शाळा क्रमांक 1 इथं इयत्ता 10वी वर्गात इंग्रजी, मराठी, हिंदी, गणित विषय शिकवणाऱ्या 4 शिक्षकांची शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ बदली केल्यानं ऐन परीक्षेच्या तोंडावर आम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या कारवाईमुळे आमच्या शैक्षणिक दर्जावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आमच्या मुख्य परीक्षेनंतर या शिक्षकांची प्रशासनानं खुशाल बदली करावी, आता सध्या नको अशी मागणी घेऊन कॅम्प शाळेच्या विद्यार्थ्यांनी आयुक्तांना भेटून निवेदन दिलं. यावेळी आयुक्तांनी या विषयावर तात्काळ निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. महानगरपालिका प्रशाला क्रमांक 1 शाळेतून इथं आलोत. आमची मागणी अशीच आहे की आमच्या 4 शिक्षकांना शाळेतून काढण्यात आले, तर आमचं एवढं महत्त्वाचं वर्ष 10वीचं, तर आमचं 10वी नुकसान होऊ नये म्हणून आम्ही इथं शिक्षकांसाठी आलो. आयुक्त साहेबांना भेटलो, त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही तुमच्या शाळेत शिक्षक पाठवतो, 5 वाजेपर्यंत आमची मागणी पूर्ण करतो. जर आमची मागणी नाही पूर्ण झाली तर आम्ही असंच आंदोलन चालू ठेवणार आहे, कारण की आमचे जे रेग्युलर वर्गावर शिक्षक येतात, जे आमचे तास घेतात, जे महत्त्वाचे विषय तेच शिक्षक 4 दिवस आमच्या शाळेवर नाही आहेत. खरंच सरांनी काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे आमच्या विद्यार्थ्यांना, जे आमच्या शाळेमध्ये येतात सगळे विद्यार्थी, ते गरीब कुटुंबातले असतात सगळेजणच, आणि त्यांच्याकडे जर शिक्षक नसतील तर ट्युशन्स वगैरे लावायची काही ऐपत नसतील त्यांचं. तरी आम्ही साहेबांना विनंती करतो की एवढं वर्ष तरी जे शिक्षक सध्या चालू आहेत कंटिन्यू त्यांनाच ठेवावं अशी मी त्यांना विनंती करतो. शिक्षक आपल्या मर्जीने नाही गेले, त्यांना मानधनावर ठेवलेले आहेत, त्यासाठी त्यांना अचानकच ऑर्डर आले की त्यांना काढले गेले, रस्टिकेट केले, हे चुकीचं आहे. कारण आज एक वर्ष तर त्यांना ठेवायला पाहिजे होतं, यात आमचंच मोठं नुकसान आहे. त्यासाठी आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांकडून विनंती आहे की त्यांना परत घ्यावे, नाहीतरी आम्हाला दुसरे शिक्षक उपलब्ध करून द्यावे. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळात प्रतिनिधित्व मिळवण्याच्या कारणावरून पालिकेच्या सभागृहात बसपा आणि भाजपात चांगलीच खडाजंगी झाली. सोमवारी पालिकेच्या यशवंतराव सभागृहात ऑगस्टची तहकूब सर्वसाधारण सभा महापौर सुशील आबोटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पालिका आयुक्तांनी स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळात प्रतिनिधित्व मिळावं या प्रस्तावाला काँग्रेस पक्षानं फेटाळून लावलं. पण यावेळी भविष्याचा वेध घेऊन स्मार्ट सिटीच्या संचालकात प्रतिनिधित्व मिळावं म्हणून पूर्ण ताकदीनिशी केविलवाना प्रयत्न बसपाचे नगरसेवक करत होते. आनंद चंदनशिवे यांच्या मागणीला मात्र भाजपानं कडाडून विरोध केला. यावेळी विरोधी पक्षनेता नरेंद्र काळे आणि आनंद चंदनशिवे यांच्यात चांगलाच वाद रंगला. भारत देशामध्ये एक राष्ट्रीय मान्यता प्राप्त पक्ष असताना सुद्धा प्रादेशिक पक्षाला या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी ठरावच्या माध्यमातून विरोधी पक्ष नेत्याने या ठिकाणी सूचना मांडली, उपसूचना मांडली, आणि त्यामध्ये काँग्रेस पक्षाने सुद्धा या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी सूचना मांडली. राहुल साहेब पक्ष
पक्षाच्या भूमिकेबद्दल बोलताय, मला भूमिका सांगितली पाहिजे. तुम्ही विषय बघितला नाही बोलते. कुठला विषय कसा बघायचा ते मला समजत नाही. विषय तुम्हाला कसं बघायचं सगळं माहितीये. महापौर साहेब या ठिकाणी सभागृहामध्ये पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आमचीच सत्ता येणार आहे. सभागृहात आनंद चंदनशिवे ठीक आहेत, पण स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळात नको. या विचारानं विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे प्रयत्न करताना दिसत होते. या दरम्यान काँग्रेस पक्षाचे अनिल पल्ली यांनी मात्र आयुक्त काळम पाटील यांच्यावर बोचरी टीका करताना, आपण किती मनकवडे आहोत, आयुक्तांचं दुःख मला माहीत आहे, असं बोलत नगरसेवक अनिल पल्ली आपलं मत सभागृहात व्यक्त करत होते. यावेळी पालिका आयुक्तांचा चेहरा पाहण्यासारखा होता. दिवाळीपूर्वी पालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळावं अशी मागणी कामगार नेते अशोक जानराव यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. काही दिवसांवर दिवाळी आली आहे, तरी देखील पालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यासंबंधीची कोणतीच हालचाल पालिका प्रशासनाकडून दिसत नाही. वेळेच्या आत कामगारांना सानुग्रह अनुदान देण्यासंबंधीची घोषणा करावी, अशा आशयाचं निवेदन महापौर सुशील आबोटे यांना दिल्याची माहिती कामगार नेते अशोक जानराव यांनी दिली. केलेल्या मागणीप्रमाणे 10,000 रुपये ॲडव्हान्स, 10,000 रुपये सानुग्रह अनुदान, मानधनावरच्या बालवाडी शिक्षिका सेविका, शिवणकाम शिक्षिका, लिंक वर्कर या कर्मचाऱ्यांना 5,000 रुपये ॲडव्हान्स, 5,000 रुपये सानुग्रह अनुदान द्यावं अशा पद्धतीनं, त्याचबरोबर त्यांच्या मानधनात 500 रुपयाची वाढ करावी अशी मागणी आम्ही केलेली आहे. परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांचं मागील 3 महिन्यांपासून वेतन दिलं नाही, ते देखील देण्याची मागणी यावेळी करण्यात आल्याची माहिती कामगार नेते जानराव यांनी वृत्तदर्पण न्यूज चॅनलला दिली. परिवहन खात्याकडील कामगारांना गेल्या 3 महिन्यापासून पगार दिलेला नाही. या संबंधानं माननीय आयुक्त आदरणीय काळम पाटील साहेब यांची भेट घेतली. त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना सांगितलं की तुमच्याकडं महानगरपालिकेकडं 2.25 कोटी रुपये परिवहन खात्याची येणी बाकी आहे. त्यामध्ये डिझेल आहे, आस्थापनाचा खर्च आहे, त्याचबरोबर महिला बालकल्याणकडचे पैसे आहेत. या सगळ्याची टोटल केली तर 2.25 कोटी रुपये आमच्याच कर्मचाऱ्यांचे महापालिकेवर आहेत. तेव्हा या कर्मचाऱ्याला यापैकी एखादी मोठी रक्कम दिली तर सगळ्याच कर्मचाऱ्यांचा 3 महिन्याचा थकलेला पगार त्यांना देता येईल. मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक लागलेल्या दोन्ही जागा माजी आमदार राजन पाटील गटानं जिंकत विरोधकांना भुईसपाट केलंय. मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांपैकी 16 जागा माजी आमदार राजन पाटील गटानं बिनविरोध जिंकल्या आहेत. उर्वरित 2 जागांवर निवडणूक लागली होती. या जागा जिंकण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली होती. या दोन्ही जागांसाठी 16 ऑक्टोबर रोजी मतदान झालं. त्याची मतमोजणी सोमवारी मोहोळ येथील प्राथमिक शिक्षक पतसंस्थेत झाली. राजन पाटील गटाचे उमेदवार असलम चौधरी यांना 627 मतं मिळाली, तर विरोधी गटाचे उमेदवार दिग्विजय बाबर यांना केवळ 182 मतं मिळाली. पाटील गटाचे अंगद भुसे यांना 614 मतं मिळाली असून त्यांचे विरोधक अंबादास माने यांना 171 मतं मिळाली. अशा रीतीनं राजन पाटील गटानं दोन्ही जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं. या निवडणुकीत असलम चौधरी आणि अंगद भुसे यांना विजयी घोषित करण्यात आलं अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जे पी गावडे यांनी वृत्तदर्पणशी बोलताना दिली. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ उमेदवार न्याय मिळालेली मते श्री चौधरी असलम गपूर 627, श्री बाबर दिग्विजय रघुनाथ 182, श्री भुसे अगंद केराप्पा 614, श्री माने अंबादास सोमा 171. मी निवडणूक निर्णय अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती मोहोळ, श्री चौधरी असलम कपूर मुक्काम पोस्ट बेगमपूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर व श्री भुसे अगंद केराप्पा मुक्काम पोस्ट औंढी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर हे ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून यथोचितरित्या निवडून आल्याचे जाहीर करीत आहे. अशा पद्धतीनं मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वच्या सर्व जागा जिंकून राजन पाटील गटानं बाजार समितीत विरोधकांना भुईसपाट केलं. या निकालानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून विजयाचा आनंदोत्सव साजरा केला.
शासकीय योजनांचं माहिती केंद्र या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन रविवारी होणार असल्याची माहिती जयराज नागणसुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या योजनांच्या ऑनलाईन माहिती आणि पाठपुरावा कार्यालयाचं आणि आरपी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष जयराज नागणसुरे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन रविवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी कस्तुरबा मार्केट इथं ललिता नागणसुरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जयराज नागणसुरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. रविवार दिनांक 23/10/2016 रोजी संध्याकाळी 6 वाजता भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या योजनेचे उद्घाटन व माझ्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माझे आई वडील सौ ललिता धनराज नागणसुरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राजशेखर पाटील, पृथ्वीराज नागणसुरे, मल्लिकार्जुन मगरुमखाने, अमर राऊत आदी पत्रकार परिषदेस उपस्थित होते. उर्वरित बातमीपत्र छोट्याशा ब्रेक नंतर. यंदाच्या पावसाने पीक पाणी आलंय जोरात. सुगीच्या मोसमाला निसर्गाचीही लाभली आहे साथ. जर असेल शेती करण्याची आवड तर आपल्यासाठी आहे मोठी खुश खबर. सोलापुरातील पहिली हायटेक शेती विक्रीसाठी उपलब्ध. 3,100 डाळिंबाची झाडे असलेलं 11 एकरांचं भव्य शिवार. याचबरोबर आंबा, चिक्कू, नारळ, सीताफळ, मोसंबी, लिंबू, कांदा, मिरची यांचीही उत्पादनं. 12 महिने पाण्याची मुबलकता. 3 बोअर, 1 विहीर, वर्षभर कॅनललाही पाणी. शिवाय जैन ड्रिप इरिगेशनची यंत्रणा. निसर्गरम्य परिसरात शेती. इनके तलावाजवळ अंतर्गत रस्ते, तारेचं कुंपण आणि हो राहायला प्रशस्त फार्म हाऊस सुद्धा. शिवाय सोलापूर मंगळवेढा रोडच्या प्राईम लोकेशनवर साधन भरघोस उत्पन्नाचे दिवस आले सुगीचे. आजच त्वरित संपर्क साधा विद्या फार्म कामती जवळ सोलापूर मंगळवेढा रोड हायवे लगत तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. मोबाईल 89-75-72-15-10. घर आणि कार्यालयाची शान वाढवते ती फर्निचरची किमया. त्यासाठी सर्वांच्या पसंतीचं सोलापुरातील नावाजलेलं चव्हाण फर्निचर्स आपल्या स्वागतास सज्ज. चला ही सुवर्ण संधी साधण्यासाठी चव्हाण फर्निचर्सच्या भव्य दालनाला आजच भेट द्या. इथे उपलब्ध आहे अद्ययावत दिवाण, दर्जेदार मॅट्रेसेस, ड्रेसिंग टेबल्स, वॉर्डरोब, टीव्ही युनिट्स, सोफा सेट, सोफा कम बेड, सर्वांना परवडणाऱ्या दरात आकर्षक बेडरूम पॅकेजेस, टीपॉट, वॉल युनिट्स, तसंच लहान मुलांसाठी स्टडी टेबल, स्टडी टेबल विथ बेड, किचन साठी सुयोग्य किचन ट्रॉली, क्रॉकरी युनिट, अगदी आपल्या गार्डन मधील सुविधेसाठी मेटल स्विंग, पीव्हीसी स्विंग, गार्डन टेबल, कॉफी टेबल. याशिवाय आपल्या कार्यालयासाठी विशेष उपयुक्त ठरणारं ऑफिस फर्निचर, एक्सक्लुसिव्ह रिव्हॉल्व्हिंग चेअर्स अँड टेबल्स, कॉम्प्युटर टेबल, व्हिजिटर चेअर्स, फाइल कॅबिनेट यासह अन्य आवश्यक फर्निचरची गुणवत्तापूर्ण शृंखला फक्त आणि फक्त चव्हाण फर्निचर मध्येच. त्वरा करा, चव्हाण फर्निचर घरातील सर्व सदस्यांसाठी एकमेव. चव्हाण फर्निचर लिफ्टची सोय. चव्हाण फर्निचर कुबेर चेंबर्स दुसरा मजला इंसगिरी मठा समोर विजापूर रोड सोलापूर. अधिक संपर्कासाठी 84-46-57-51-21 किंवा 75-88-60-86-04 या क्रमांकावर संपर्क साधा. पंडित मोहनराव यांचे श्री दुर्गा भवानी ज्योतिष केंद्र. चेहरा पाहून भविष्यातील घडामोडींबद्दल अचूक माहिती देणारे श्री दुर्गा देवी ज्योतिषालय. हस्तरेषा, जन्मपत्रिका, शिक्षण, नोकरी, विवाह, संतती व आरोग्य श्री दुर्गा भवानी ज्योतिषालय. तसेच प्रमोशन योग, विदेश प्रवास योग, राजकरण योग, कर्जमुक्ती, पती पत्नी कलह, कोर्ट केस, लग्न न होणे, संतान नसणे, सतत आजारीपणा, संपत्ती असून समाधान नसणे, घरात सतत त्रास, स्त्री पुरुष प्रेम अशा अनेक प्रश्नांवर 101% तोडगा मिळेल. येताना फोन करून येणे. आपल्या जीवनातील अडचणी जाणून अचूक मार्गदर्शन घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता: डीएम सुगंधीच्या वर मधला मारुती चौक सोलापूर. मोबाईल नंबर 73-78-88-36-22. भेटण्याची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. येण्याआधी फोन करून येणे.
नमस्कार, मी अमृता खानविलकर. खास तुमच्यासाठी घेऊन येते मराठी सिने संध्या, एक अविस्मरणीय सोहळा. मीच नाही तर मराठी सिने सृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांचा लाइव्ह परफॉर्मन्स. तिकीट दर 5,000, 3,000, 1,000 आणि 500 रुपये. तिकिटासाठी संपर्क सोलापूर शहर, शुभम मेहता. मोबाईल नंबर 91-58-62-86-85. प्रतीक जाधव. मोबाईल नंबर 90-28-28-36-75. आणि अकलूज पंढरपूर मोहोळ यासाठी संपर्क किशोर. मोबाईल नंबर 98-67-12-34-81. घरपोच तिकिटासाठी संपर्क SMS नंबर 98-60-1-00-55. तिकीट विक्री सेंटर्स हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर, ओएसएस मॉल ई स्क्वेअर थिएटर आणि PN गाडगिळ अँड कंपनी VIP रोड. चांदनी ओ मेरी चांदनी तू मेरी चांदनी. व लग्न सराई निमित्त कोठेही पहावयास मिळणार नाही अशा अत्याधुनिक फॅशनच्या डिझाइनर साड्यांची एकदम नवीन हाय फाय रेंज, लेटेस्ट फॅशनच्या सर्व प्रकारच्या वर्क साड्या, प्युअर पैठणी, प्युअर नारायणपेठ, प्युअर कांजीभरम, प्युअर बनारसी शालू, रेशमी इरकल, नव्या फॅशनच्या प्रिंटेड 100% प्युअर कॉटन, सर्व प्रकारचे डिझायनर घागरा, चनिया चोलीचा एकदम नवा प्रेस टॉप, आहेराच्या साड्या होलसेल दरात, याशिवाय वेडिंग स्पेशल व पार्टीवेअर साड्यांचा नवा स्टॉक. ग्राहकांची अर्थविश्वातील उल्लेखनीय प्रगती हीच मनोरमा परिवाराची ख्याती. मनोरमा परिवारातर्फे आमच्या समस्त ठेवीदार, ग्राहक, सभासद, कर्जदार, हितचिंतक यांना दसरा दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. जिल्ह्यातील ठेवीदारांसाठी दीपावलीचा औचित्य साधून खास ठेव परतावा योजना 31 डिसेंबर 2016 पर्यंत. सणानिमित्त आकर्षक व्याजदर 100 दिवसांसाठी 8%, 200 दिवसांसाठी 9.50%, 300 दिवसांसाठी 10%, ज्येष्ठ नागरिकांसाठी भरघोस 11.50% व्याजदर, दाम दुप्पट ठेव योजना 75 महिन्यांसाठी, एकरकमी 15 लाखांत पुढील रकमेवर खास योजना. खास सणानिमित्त 50,000 ते 5,00,000 तात्काळ सन्मान कर्ज योजना, संपूर्ण संगणकीकृत व्यवहार, लॉकर्सची सुविधा, 30 शाखांसह कार्यरत. आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा. मनोरमा मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड. पत्ता कोटनीस नगर, विजापूर रोड, सोलापूर. फोन 0217-230-1471. वाचन संस्कृती निर्माण झाल्याशिवाय सामाजिक विकासाला गती प्राप्त होणार नाही अशी प्रतिक्रिया जिल्हा ग्रंथालयाचे प्रमुख किसन दाडगे यांनी व्यक्त केली आहे. सोलापूर ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या वतीनं मंगळवारी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा ग्रंथालयाचे प्रमुख किसन दाडगे बोलत होते. आज माध्यम क्षेत्रात अनेक नवनवीन साधनं निर्माण झाली आहेत, पण समूळ सामाजिक विकासाकरिता बौद्धिक विकास होणं अपेक्षित आहे, पण तसं होताना दिसत नाही. वाचन संस्कृती सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं सामाजिक विकासाला गती प्राप्त होणार नाही असं मत जिल्हा ग्रंथालयाचे प्रमुख किसन दाडगे यांनी व्यक्त केलं. तसं ज्या वेळेस समाजात चांगल्या व्यक्तींची, वाचणाऱ्या व्यक्तींची, समाजाला वाचत करणाऱ्या व्यक्तींची, समाजाला चांगला विचार देणाऱ्या व्यक्तींची ज्या वेळेस जास्तीत जास्त संख्या होईल त्यावेळेस खऱ्या अर्थात समाज प्रगती पटवली जाईल. त्यासाठी त्याच्या पाठीमागे एकच गोष्ट आहे की समाजाला वाचत केलं गेलं पाहिजे. असा मला प्रश्न पडतो की आपण विचारतो की का वाचायचं, मी का वाचायचं, त्या मुलांनी का वाचायचं, समाजाने का वाचायचं, नक्की काय होणार आहे वाचण्यामुळे आणि न वाचल्यामुळे काय होणार आहे. सगळ्यांना माहिती आहे वाचनामुळे आनंद मिळेल, मनस्वास्थ्य मिळेल, मी चांगला होईल, आंतरबाह्य माझ्यात बदल घडेल. पण मला असं वाटतं की वाचनामुळे सगळं काही घडतं, पण एक महत्वाची गोष्ट घडते की समाजाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आहे. तुम्ही जागरूक डोळ्याने समाजाकडे बघता, उघड्या डोळ्याने बघता. उघड्या डोळ्याने बघणं म्हणजे आपण रस्त्यांचा असं. या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, महाराष्ट्र राज्य पुरस्कृत मंगेश पाडगावकर विजेत्या बेबीताई गायकवाड, दिव्य मराठीचे उपसंपादक सिद्धराम पाटील आदी मान्यवरांनी वाचन संस्कृती आणि समाज या विषयावर मार्गदर्शन केलं.
यावेळी शहर जिल्ह्यातील वाचक प्रेमी रसिक श्रोते उपस्थित होते. माळी समाज महासंघाच्या वतीनं रविवारी पश्चिम महाराष्ट्र मेळाव्याचं आयोजन केल्याची माहिती नीलकंठ लिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंडल आयोगाची 100% अंमलबजावणी करून ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता इतरांना आरक्षण द्यावं यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या वतीनं रविवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता अजिंक्य प्लाझा मंगल कार्यालय सांगोला या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राध्यापक नीलकंठ लिंगे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. समाजाचं जागृती करणं, समाजाचं संघटन करणं हा एकमेव अराजकीय दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून हे मेळावे आम्ही प्रत्येक तालुक्याला, जिल्ह्याला आणि राज्याला घेत असतो. या मेळावा घेण्यामागचा जो उद्देश आहे, हा उद्देश जास्तीत जास्त संख्येने महिला, युवक, पुरुष, कार्यकर्ते, पदाधिकारी या मेळाव्याला यावेत म्हणूनच हा अल्पसा प्रयत्न सांगोला या ठिकाणी केलेला आहे. यावेळी अंकुश खारे, उमा क्षीरसागर, अभिमन्यू इनामदार, मल्लिकार्जुन खारे, संदीप क्षीरसागर पत्रकार परिषदेला उपस्थित होते. रोटरी क्लब सोलापूरनं रोटरी इंडिया लिटरसी मिशनमध्ये सहभाग घेतल्याची माहिती प्रतीक जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दिनांक 8 सप्टेंबर हा दिवस रोटरी लिटरसी डे म्हणून साजरा केला जातो. सुमारे 130 दिवस भारत भ्रमण करून माध्यमिक शाळांचा अभ्यास करून समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न भरत राजू यांनी रोटरी इंडिया लिटरसी मिशनच्या माध्यमातून केलाय. दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सोलापुरात येऊन माध्यमिक शाळांच्या समस्या जाणून घेतल्याचं प्रतीक जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यानिमित्त रोटरी परिवाराने लिटरसी मिशन घेतलं. या मिशनच्या अंतर्गत टीच या 5 शब्दांचा अर्थ त्या प्रत्येक मिशन मध्ये त्यांनी घेतला. टी फॉर टीचर्स, ई फॉर ई लर्निंग, ए फॉर ॲडल्ट लिटरसी, सी फॉर चाइल्ड डेव्हलपमेंट अँड एच फॉर हॅपी स्कूल अशा 5 विभागांचा त्यांनी वापर केला. मुळात हे मिशन घ्यायचं कारण असं की भारताच्या विविध कोपऱ्यांमधल्या ज्या सरकारी शाळा आहेत त्या सरकारी शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा, तिथे होणारे त्रास या सगळ्याचा सर्वे रोटरी सध्या करत आहे. 130 दिवसांच्या प्रवासात अनुभवास आलेल्या शिक्षणाबाबतीत अडचणी यावेळी भरत राज यांनी व्यक्त केल्या. एक सर्वे करना गवर्नमेंट स्कूल्स का, और एक है कि जो भी प्राइवेट स्कूल्स में बच्चे लोगों का, हाई स्कूल बच्चे लोग और प्राइवेट कॉलेज बच्चे लोग, उनसे बात कर रहा हूँ लिटरेसी का इम्पोर्टेंस इंडिया में. बिकॉज लिटरेसी बढ़ गया तो अभी मैं सुना हूँ इंडिया का लिटरेसी रेट है 72% कुछ है, और ये 100% हो गया तो इंडिया का डेवलपमेंट के लिए बहुत बहुत हेल्प होता है. यावेळी रोहन किनगी, पार्थ दौडा, दर्शन घंटेवार हे पत्रकार परिषदेस उपस्थित होते. सोलापूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणारे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांचा वाढदिवस मंगळवारी काही सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साजरा केला. सोलापूर शहरात पोलीस आयुक्त म्हणून रवींद्र सेनगावकर यांनी 1.5 वर्षापूर्वी पदभार स्वीकारला. त्यांनी आपल्या कामाचा एक वेगळा ठसा सर्वसामान्य जनतेत उमटवला आहे. शहरातील अवैध धंदे, गुंडगिरी, अनेक धार्मिक उत्सव, शहरातील वाहतुकीला शिस्त अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्या कामातून ते सध्या चर्चेत आहेत. मंगळवारी त्यांचा वाढदिवस होता, त्यामुळे शहरातील शाब्दी सोशल ग्रुपच्या वतीनं पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांना उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते 150 किलो वजनाचा हार घालून तसेच केक कापून त्यांचा 55वा वाढदिवस साजरा करण्यात आला. सोलापूरचे कर्तृत्व अध्यक्ष आयुक्त मान्य श्री रवींद्र सेनगावकर साहेबांचा वाढदिवसानिमित्त आम्ही शाब्दी सोशल ग्रुपतर्फे त्यांचा सन्मान सत्कार केला आहे. मी देवाचरणी एवढी प्रार्थना करतो की सेनगावकर साहेबाला उदंड आयुष्य व आरोग्य लाभावं. दिवसभर शहरातील अनेक मान्यवरांनीही रवींद्र सेनगावकर यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोलापूर वृत्तदर्पण परिवाराच्या वतीनं पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात असा आदेश उच्च न्यायालयानं दिला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक लागू करण्याच्या जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाला आव्हान देत सभापती दिलीप माने, प्रवीण देशपांडे यांच्यासह अन्य संचालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी सुनावणी घेऊन मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयानं कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून नव्यानं निवडणुका घ्या असा निर्णय दिला. 6 महिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समितीवर कोर्टात सुनावणी होती. आज निकाल आमच्या बाजूनं लागल्याचं सभापती दिलीपराव माने यांनी सांगितलं. दाद मागितली. मागच्या 5 वर्षापासून आमचं संचालक मंडळ आम्ही चांगल्या पद्धतीने काम करत होतो. काम करत असताना असं इन्क्वायरीला समोर जाऊन आमचं मनोधैर्य खचण्याचा प्रयत्न केला, पण आमच्या न्यायदेवतेवर विश्वास होता आणि आज कोर्टाने आदेश केले की जी 45 इन्क्वायरी त्याला स्टे दिला आणि पडले निवडणूक प्रक्रिया ताबडतोब सुरू करा असं म्हणून सांगितलं. राजकीय लोकांचा हा हेतू असणार, राजकारणातला हा भाग असणार आम्ही असं समजू शकतो, पण शेवटी न्यायालयाचे दार ठोठवणार असं मी नेहमी सांगतो. न्यायमध्ये आम्ही न्याय मागणार आणि आम्हाला काय निश्चित मिळणार, आज न्याय मिळाला. कृषी बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या कारभारात गंभीर दोष असल्याचा ठपका ठेवून जिल्हा उपनिबंधक यांनी प्रशासकीय नियुक्तीचा आदेश दिला होता. कोर्टानं प्रशासकीय नियुक्तीला स्थगिती देऊन निवडणुका घ्याव्यात असा आदेश दिल्याचं सिद्धाराम चाकोते यांनी सांगितलं. बाजार समितीचे निवडणुका जाहीर करावे आणि 45 कलम जे लावण्यात आलं होतं ते कलम माननीय हायकोर्टने ते रद्द करण्यात ठराव त्या ठिकाणी पाठवून दिलेलं आहे आणि हे जे आता प्रशासक नियमाचं काय कारवाई चालू होतं त्याला स्थगिती मिळालेली आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे 22 संचालक गेल्या टर्ममध्ये जे निवडून आले होते त्यांना डिस्क्वालिफाय करायचं चाललं होतं, परंतु त्याला स्टे मिळालेला आहे. तुळजाभवानीच्या दर्शनाला आलेल्या भक्तांनी अस्वच्छतेचं जे दर्शन घडवलं ते पुढच्या वेळी न करण्याची बुद्धी तुळजाईनं द्यावी ही अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होतीये. विजयादशमीला सीमोल्लंघन करून तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान आदी राज्यातून भक्त पायी चालत येतात. त्या भक्तांसाठी सोलापूरवासियांनी मोफत महाप्रसाद आणि पाण्याची सोय केल्याची घटना महाराष्ट्रभर कौतुकास्पद ठरली असली तरी मात्र भक्तगणांनी सोलापूरवासियांच्या भावना अस्वच्छतेचं चित्र दाखवून दुखावल्या आहेत. पाण्याच्या पिशव्या, महाप्रसादाच्या प्लेट्स, केळांच्या साली असा कित्येक प्रकारचा कचरा रस्त्यावरच टाकल्याचं दिसून आलं. सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं आपल्या हद्दीतील कचरा उचलून स्वच्छता केली, परंतु अजूनही काही ठिकाणी ते चित्र आहेत तसंच दिसून आलं. झालं गेलं आम्ही विसरून जाऊ, पण भवानी माते पुढच्या वेळी मात्र अशी परिस्थिती न करण्याची बुद्धी आपल्या लाडक्या भक्तांना दे, एवढंच या सोलापूरवासियांचं मागणं. उर्वरित बातमीपत्र छोट्याशा ब्रेक नंतर. मनोरमा परिवारासह बँकिंगचे व्यवहार म्हणजे सुखसमृद्धीचे सुवर्ण द्वार. सर्व ग्राहक, ठेवीदार, सभासद, कर्जदार व हितचिंतक यांना दसरा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व लाभोदान सुख समृद्धीचे नित्य, सर्व काळोखाची माया, पूर्व प्रकाशाचे सत्य. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या मनोरमा परिवाराकडून तमाम सोलापूरकरांना दसरा व दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा. दीपावली निमित्त ठेवीदारांसाठी आकर्षक ठेव परतावा योजना 31 डिसेंबर 2016 पर्यंत. शिवाय 181 दिवसाच्या ठेवींवर 9 ते 9.5% व्याज दर. 78 महिन्यांसाठी विशेष मनोरमा दाम दुप्पट ठेव योजना. 1 रकमी 15 लाखांच्या ठेवींवर खास योजनेची तरतूद. ज्येष्ठ नागरिकांसाठी आकर्षक 10.5% व्याज दर. योजना मर्यादित कालावधीसाठी. ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग, ATM, RTGS, नेफ्ट, लॉकर्स यासारख्या अत्याधुनिक सुविधा. ठेवीदारांची सुरक्षा हेच मनोरमा परिवाराचे ध्येय.
आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा. मनोरमा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुख्य शाखा कोटणीस नगर, विजापूर रोड, सोलापूर. 0217-230-1880. या दसरा दिवाळीत आपल्या घराला खऱ्या अर्थाने परिपूर्णरित्या सजवण्यासाठी फर्निचरचे अद्ययावत दालन वुडलँड फर्निचर. घराच्या भिंतींना आकर्षक करणाऱ्या उत्तम क्वालिटी फर्निचरची भव्य रेंज. डबल व सिंगल बेड, बेडरूम सेट, स्लीप वेल मॅट्रेसेस, सोफा कम बेड, टीपॉय, शोकेस, कपाट, सोफा सेट, सजावटीसाठी विविध रंगातील पडद्यांची व्हरायटी, वॉल पेंटिंग, फ्लॉवर पॉट, किचन साठी खास डायनिंग टेबल, शाळा ऑफिस मॉल्स यासाठी अत्याधुनिक ऑफिस टेबल्स, कम्प्युटर टेबल, स्पेस वूडचे कॉस्मो फर्निचर, जी केन रिव्हॉल्व्हिंग व्हील चेअर्स, शिवाय आउटडोर फर्निचरच्याही एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज, तेही वाजवी दरात उपलब्ध. आपल्या घराची रंगसंगती आणि सौंदर्य अधिकच खुलवणारे, आनंदाच्या क्षणांना लख उजळवणारे वुडलँड फर्निचर, एलव्ही कॉम्प्लेक्स, रामलाल चौक, सोलापूर. फोन 0217-26-23-120. स्वतः उत्पादन करून रिटेल विक्री करणारे सोलापुरातील नामवंत अग्रगण्य शॉप अनमोल मार्ट. फॅन्सी बेडशीट, डोहार सेट, दिवान सेट, पिलो कवर्स, कुशन सेट्स, रेडीमेड कर्टन्स, टॉवेल, नॅपकिन, टॉवेल सेट्स, ट्रॅव्हलिंग सेट्स आणि बॅग्स नाना विविध डिझाईन मध्ये उपलब्ध. नवरी मुलीसाठी मनमोहक साडी कवर्स व शेकडो पॅकिंग ऍक्सेसरीज, वेडिंग सेट्स, बाथ गाउन्स, ब्लँकेट आणि बॅग्स. आपल्या घरातील कोणत्याही शुभ प्रसंगाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी गिफ्ट, आकर्षक पॅकिंग व होलसेल दरात फक्त आणि फक्त अनमोल मार्ट मध्ये उपलब्ध. सोलापूरकरांच्या घरातल्या प्रत्येकाची प्रथम पसंती अनमोल मार्टला. स्मार्ट सोलापूरकरांसाठी स्मार्ट शॉप अनमोल मार्ट. चला तर मग येत आहे ना अनमोल मार्टला. 404 पश्चिम मंगळवार पेठ, अर्चना ज्वेलर्स समोर, द्वारकाधीश मंदिर, सोलापूर. आता सरस्वती चौक व विजापूर रोड येथेही. मोबाईल 9295-91-92-25. अनमोल मार्ट, एक्सप्लोर युअर चॉईस. स्मार्ट सोलापुरात येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतास सज्ज विक्रांत पॅलेस हॉटेल व लॉजिंग शहराच्या मध्यवर्ती एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन व नवी पेठ अगदी जवळ. 12 एक्झिक्युटिव्ह फुल्ली फर्निश्ड रूम्स, एसी, टीव्ही व फोन सह 12 डिलक्स रूम्स, प्रशस्त पार्किंग, वायफाय, अद्ययावत सोयी, मेंबरशिप कार्ड ची सुविधा. याशिवाय मंथन एसी कॉन्फरन्स हॉल, खवय्यांसाठी मेजवानी ग्रेप गार्डन, मल्टी क्यूझी नॉन व्हेज रेस्टॉरंट व बार, रसरंग एसी प्युअर व्हेज रेस्टॉरंट, 200 लोकांच्या जेवणाची उत्तम व्यवस्था व भारतीय बैठक, शहराचे विहंगम दृश्य घडवणारे टेरेस गार्डन, व्हेज आणि नॉन व्हेज डिशेस ची चटकदार आणि लाजवाब पेशकश. सोलापुरात प्रथमच नव्याने चिकन व मटन थाळी. अस्सल सोलापुरी आदरातिथ्याचा शाही थाट अनुभवण्यासाठी आजच भेट द्या विक्रांत पॅलेस, मुरारजी पेठ, कल्पना थिएटर समोर, सोलापूर. फोन 2-32-73-00, मोबाईल 91-30-16-88-87. सणासुदीच्या काळात आपणही सर्वांमध्ये उठून दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी सोलापुरात नव्यानं सुरू झालेलं ट्रेंड्स रेडीमेडचं भव्य दालन इम्प्रेशन फॉर दी मेन. लिनेन शर्ट्स, क्लबवेअर शर्ट्स, कॅज्युअल शर्ट्स, फॉर्मल शर्ट्स यासह जीन्स, स्लिम फिट, स्किन फिट, रेग्युलर फिट, ट्राउजर्स, इम्पोर्टेड ट्राउजर्स, कॉटन ट्राउजर्स, चिनोज ट्राउजर्स अशा एक ना अनेक व्हरायटीज आता आपल्या बजेटमध्ये. याचबरोबर नामवंत ब्रँड्स जसे मिझॉन, डीकोड, सेफगार्ड, कॉफी, बेरीज, कार्बन, ड्यूक्स टी शर्ट्स, इटालियानो एक्सपोर्ट्स, कॉटन शर्ट्स, कारण तुमची गरज ओळखली आहे आम्ही. इम्प्रेशन फॉर दी मेन, श्री कमल अपेरल्स, सरस्वती चौक, कॅनरा बँकेजवळ, सोलापूर. फोन 0217-272-94-94. उत्सव प्रकाशाचा, दसरा दिवाळीचा, बीआरआरची जाहिरात म्हणजे श्री गणेशा व्यवसायाच्या उत्कर्षाचा. या सणासुदीला आमची जाहिरात तुमच्या उद्योग व्यवसायाची भरभराट. साथीला असेल भव्य कॅश डिस्काउंट, सोने व चांदीची नाणी आणि आकर्षक ऑफर्सची भेट खास.
आमच्या केबल ॲपसाठी इन नेटवर्क वरील चॅनल नंबर 111 साम्राज्य न्यूज, 114 BR न्यूज, 121 वृत्तदर्पण आणि 599 स्वरांजली न्यूज या फक्त 10,000 रुपयांपासून सुरू. याशिवाय न्यूज पेपर ॲड्स, FM ॲड्स, ऑटो रिक्षा व सिटी बस ब्रँडिंग, वॉल पेंटिंग, बल्क SMS, व्हॉट्सअप ॲड्स आणि आउटडोअर ब्रँडिंगही. स्मार्ट सोलापुरातील सर्व माध्यमांच्या प्रभावी जाहिरातींसाठी एकमेव पारदर्शी आणि विश्वसनीय नाव राजेश बी माखीजा यांचे BR ॲड. संपर्क 98606599 80 87 405 105. नमस्कार सोलापूर, मी सोनाली कुलकर्णी. येत आहे मी आणि माझ्या बरोबर मराठी नामवंत कलाकारांचा लाइव्ह परफॉर्मन्स घेऊन खास तुमच्यासाठी. तिकीट दर 5,000, 3,000, 1,000 आणि 500 रुपये. तिकिटासाठी संपर्क सोलापूर शहर शुभम मेहता, मोबाईल नंबर 91 58 62 86 85. प्रतीक जाधव, मोबाईल नंबर 90 28 28 36 75. आणि अकलूज पंढरपूर मोहोळ यासाठी संपर्क किशोर, मोबाईल नंबर 98 67 12 34 81. घरपोच तिकिटासाठी संपर्क SMS नंबर 98 60 01 00 55. तिकीट विक्री सेंटर्स हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर, ओएसिस मॉल ई स्क्वेअर थिएटर आणि PN गाडगिळ अँड कंपनी VIP रोड. मंगळवेढा सांगोला रस्त्यावर भरधाव पिकअप व्हॅनची बैलगाडीस धडक लागून घडलेल्या अपघातात सोमवारी पहाटे एक जण जखमी झाला आहे. मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी गावाजवळ MH 13 AN 2781 क्रमांकाच्या भरधाव पिकअपची धडक लागून बैलगाडीवान दिवा संभाजी कदम वय 50 राहणार गणेशवाडी गंभीर जखमी झाला. सांगोलाच्या दिशेनं सुसाट वेगानं चाललेल्या पिकअपची बैलगाडीस धडक लागून शेताकडे चाललेल्या दिवा कदम जखमी झाल्याचं सुरेश तानगवडे यांनी वृत्तदर्पणशी बोलताना सांगितलं. बैलगाडी मंगळवाडीवरून सांगोला गणेशवाडीला गेली होती. पिकअप पण मंगळवाडीवरून सांगोला चाललं होतं. पाठीमागून जोराचा दणका दिल्यामुळे हा अपघात झाला. बैलगाडीमध्ये एक माणूस होता. बैलाला काय बैलाला पण लागले, भरपूर लागले बैलाला. कुठे ऍडमिट केले? सांगोला ऍडमिट केले गोळी हॉस्पिटलमध्ये. या दुर्घटनेत बैलगाडीच्या नुकसानीबरोबर दोन बैलही जखमी झाले आहेत. जखमी दिवा कदम याला उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आलंय. मंगळवेढा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगाव येथे राजश्री दत्तात्रय भोसले या 26 वर्षीय तरुणीनं राहत्या घरी पंख्याला साडीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. उळेगाव येथील राजश्री भोसले या तरुणीनं स्वतःच्या राहत्या घरी पंख्याला साडीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. या प्रकरणी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मोहोळ येथील उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाची धडक लागून जखमी झालेल्या नितीन खंदारे या 17 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पंढरपूर येथील जुन्या पेठेत राहणारा नितीन खंदारे गुरुवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी पंढरपूरहून मोहोळ सोलापूर मार्गे तुळजापूरला दर्शनासाठी पायी निघाला होता. त्या रात्री तो मोहोळच्या पुलावर असताना अज्ञात वाहनाच्या धडकेनं तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर मोहोळ येथे उपचार करून सोलापूर येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केला असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघाताची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तांदूळवाडीजवळ दुचाकी अपघातात जखमी झालेल्या मानव रवी बोगलोलू या 8 वर्षीय बालकाचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. उत्तर सदर बाजार भागातील बापूजी नगरात राहणारा रवी बोगलोलू पत्नी जमना आणि 2 मुलांसह दुचाकीवर तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी गेला होता. दर्शनानंतर तुळजापूरहून इरकळ मार्गे सोलापूरला येत असताना दिनांक 5 ऑक्टोबर रोजी दुचाकी घसरल्यानं झालेल्या अपघातात मानव जखमी झाला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता 2 दिवसांच्या उपचारानंतर त्यास घरी सोडण्यात आलं. मानवला पुन्हा त्रास होऊ लागल्यानं 15 ऑक्टोबर रोजी पुन्हा सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 48व्या वरिष्ठ राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी सोलापूर संघाच्या वतीनं मंगळवारी संघ निवड चाचणी मोठ्या उत्साहात पार पडली. दिनांक 3 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान
कोल्हापूर इथं होणाऱ्या 48व्या वरिष्ठ राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा व्हॉलीबॉल संघाच्या वतीनं मंगळवारी इंदिरा गांधी स्टेडियम पार्क चौक इथं संघ निवड चाचणी मोठ्या उत्साहात करण्यात आली. या संघात सर्व वयोगटातील खेळाडू असल्यानं खेळाडूंना शिकायला मिळेल असं संघाचे सचिव अशोक पाटील यांनी वृत्तदर्पणशी बोलताना सांगितलं. दिनांक 3 ते 7 नोव्हेंबर 16 अखेर कोल्हापूर येथे होणाऱ्या आंतरजिल्हा स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्याचा संघ निवड चाचणी या ठिकाणी आम्ही घेत आहेत. हे खुल्या गटाचं असून ह्याच्यात सोलापूर जिल्ह्याच्या मुला पुरुष आणि महिलांचा संघ सहभाग होणार आहेत. ह्या स्पर्धेला वयाची अट नाही, कोणी खेळू शकतात. ह्या संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या सर्व ह्या निवड चाचणीमध्ये मुलामध्ये 16 मुलं सहभागी झालेले आणि मुली 26 मुली सहभागी घेतलेल्या आहेत. त्याच्यातून 12 खेळाडू आम्ही पुरुष वर्गात 12 खेळाडू आणि महिला वर्गात 12 खेळाडू निवडून त्यांना प्रशिक्षण आठवड्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना पुढील स्पर्धेसाठी आम्ही पाठवणार. यावेळी सिद्धराम खेडगीकर, व्ही तिरुपतीकर, मिलिंद गोरटे यांच्यासह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळात प्रतिनिधित्वाच्या कारणावरून बसपा भाजपात खडाजंगी. विरोधी पक्षनेता नरेंद्र काळे आणि बसपाचे आनंद चंदनशिवे यांच्यात तूतू मेमे, तर घटनेवर काँग्रेसची बोचरी टीका. आमचे शिक्षक आम्हाला द्या, कॅम्प शाळेतील विद्यार्थ्यांचा महापालिकेत ताहो. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर आयुक्त काळम पाटील यांनी केल्या शिक्षकांच्या झालेल्या बदल्या रद्द. मुस्लिमांना 5% आरक्षण मिळावं या मागणीसाठी जमियते उलेमाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि छावा संघटनेच्या आरक्षणाच्या मागणीला जाहीर पाठिंबा. महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान मिळावं, कामगार नेते अशोक जानराव यांची मागणी. 3 महिन्यापासून वेतनापासून वंचित असलेल्या परिवहन कर्मचाऱ्यांसाठीही आयुक्तांची घेतली भेट. आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नेमण्याच्या हालचालींना उच्च न्यायालयाचा ब्रेक. निवडणुका लवकरात लवकर घ्या, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.